नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमिती हा घटक बघणार आहोत आणि त्या त्रिकोणमिती या घटकामधील सराव संच 6.1 याच्यामधला 6वा जो प्रश्न आहे सिद्ध करा. या सिद्ध करा प्रश्नामध्ये एकूण 12 प्रश्न आहेत, त्यापैकी आपल्याला काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याअगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून पण आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल आणि मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येईल याचं सुद्धा नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ काय होईल तर बघता येईल आणि त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच काय होईल तर फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तर सिद्ध करा जो हा प्रश्न आहे याच्यामध्ये सिद्ध करण्यासाठी आपल्याला मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय केलेले आहेत, 8 साईन कॉस टॅन कोसेक सेक यांची जी गुणोत्तरे आहेत ती काढून दिलेली आहेत, म्हणजे कशी लक्षात ठेवावी याविषयी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. ते जर व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसाल तर ते अगोदर बघून घ्या, म्हणजे जेणेकरून तो व्हिडिओ समजल्याच्या नंतर आपल्याला या 6व्या प्रश्नामध्ये सिद्ध करायचे जे प्रश्न आहेत ते काय होतील तर लवकर तुम्हाला समजतील. तर चला बघूया 6व्या प्रश्नामधला पहिला जो प्रश्न आहे, बघा काय आहे, साईन वर्ग थीटा छेद कॉस थीटा प्लस कॉस थीटा बरोबर काय आहे सेक थीटा. आता ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे, तर आपल्याला डावी बाजू बरोबर काय करायची आहे, उजवी बाजू, म्हणजेच ही जी डावी बाजू आहे ती उजव्या बाजू सारखी सिद्ध करायची आहे, म्हणजे सेक थीटा हे आलं पाहिजे डावी बाजूचं आपण सोल्युशन करून. तर या ठिकाणी काय करायचं, तर सिद्ध करते वेळेस लिहायचं डावी बाजू बरोबर काय करायचं, डावी बाजू, आता या ठिकाणी बघा डावी बाजू बरोबर काय आहे, साईन वर्ग थीटा, साईन वर्ग थीटा छेद कॉस थीटा आणि प्लस काय आहे कॉस थीटा. हे लिहायचं नाही, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, म्हणून या ठिकाणी काय करायचं, साईन वर्ग थीटा छेद कॉस थीटा प्लस कॉस थीटा. आता या ठिकाणी छेदस्थानी काय नाही म्हणजे काय असते, एक असते, म्हणून याच्यामध्ये काय करायचा, तिरकस गुणाकार करायचा साईन वर्ग थीटा प्लस एक मध्ये, म्हणून या ठिकाणी काय होईल साईन वर्ग थीटा. त्याच्यानंतर या कॉस थीटामध्ये आणि या कॉस थीटामध्ये तिरकस गुणाकार करायचा आणि हे प्लसचं चिन्ह जसं असतं तसं, कॉस थीटा गुणिला कॉस थीटा काय होते तर कॉस वर्ग थीटा, त्याच्यानंतर कॉस थीटा गुणिला एक करायचं काय येते कॉस थीटा झालं. मग साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर काय असते, एक, हे आपल्याला माहीत आहे, ही पहिली नित्य समानता आहे की साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर एक. मग या ठिकाणी काय करायचं, साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा च्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं एक, त्याच्यानंतर काय येते हे कॉस थीटा. मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता असं, साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर काय एक, हे झालं. त्याच्यानंतर एक छेद कॉस थीटा, एक छेद कॉस थीटा बरोबर काय असते सेक थीटा, आणि सेक थीटा बरोबरच काय असते एक छेद कॉस थीटा, म्हणून या ठिकाणी काय करायचं, एक छेद कॉस थीटाच्या ठिकाणी ठेवायचं काय असते सेक थीटा. म्हणून झालं डावी बाजू बरोबर उजवी बाजू होती, मग या ठिकाणी काय केलं आपण, डावी बाजू घेऊन उजवी बाजू हे सिद्ध केलेली आहे, आलं काय सेक थीटा, म्हणून या ठिकाणी लिहायचं डावी बाजू बरोबर काय येते उजवी बाजू. हे होता 6व्यामधला पहिला प्रश्न. त्याच्यानंतर लगेच आपण काय करूया, दुसरा प्रश्न बघूया. नंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा काय आहे, कॉस वर्ग थीटा कंसामध्ये एक प्लस टॅन वर्ग थीटा बरोबर एक आहे. तर या ठिकाणी डावी बाजू आहे कॉस वर्ग थीटा कंसामध्ये एक प्लस टॅन वर्ग थीटा बरोबर आपल्याला उजवी बाजू एक, ही काय करायची आहे तर सिद्ध करायची आहे. तर या ठिकाणी काय करायचं, डावी बाजू बरोबर काय आहे कॉस वर्ग थीटा आणि कंसामध्ये एक प्लस टॅन वर्ग थीटा. तर या ठिकाणी काय करायचं, हे कॉस वर्ग थीटा आणि कंसामध्ये एक प्लस टॅन वर्ग थीटा
म्हणजे टॅन थिटाचा काय करायचं, फॉर्म्युला ठेवायचं. टॅन थिटा बरोबर काय असते, साईन थिटा छेद कॉस थिटा. म्हणून या ठिकाणी काय करायचं, आणि वर्ग असल्यामुळं काय करायचं, साईन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा असं लिहायचं. म्हणून या ठिकाणी टॅन थिटाच्या ठिकाणी लिहायचं साईन वर्ग थिटा छेद काय होईल, कॉस वर्ग थिटा. आणि या ठिकाणी त्याचं लिहा कारण कंसामध्ये लिहायचं टॅन थिटा बरोबर असते साईन थिटा छेद कॉस थिटा. म्हणून टॅन थिटा बरोबर काय असते, साईन थिटा छेद कॉस थिटा. मग या ठिकाणी टॅन वर्ग थिटा आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा काय येते, साईन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा. मग आता या कॉस वर्ग थिटाने काय करायचं, या कंसाला काय करायचं, गुणायचं. म्हणून काय येते, कॉस वर्ग थिटाने याला गुणल्याच्या नंतर काय येते, कॉस थिटा हे जसे असतं तसं लिहा कॉस वर्ग थिटा. त्याच्यानंतर कॉस वर्ग थिटा एक कॉस वर्ग थिटा. त्याच्यानंतर या साईन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटाला गुणायचं, काय येते, साईन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा. मग त्याच्यामध्ये हे कॉस वर्ग थिटा आणि हा कॉस वर्ग थिटा गुणिला भागिलाचं काय होईल तर कटून जाईल. म्हणून आपल्याला काय मिळेल या ठिकाणी, कॉस वर्ग थिटा काय येते, कॉस वर्ग थिटा प्लस साईन वर्ग थिटा. मग साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर काय असते, एक. म्हणून या ठिकाणी लिहायचं कॉस वर्ग थिटा प्लस साईन वर्ग थिटा बरोबर काय असते, एक. हे झाली उजवी बाजू. उजवी काय आहे, बाजू. म्हणून या ठिकाणी त्याचं रिझन लिहायचं, काय लिहायचं, साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर काय, एक. तर हे झालं पहिल्या सहाव्यामधलं कितवं, दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर लगेच आपण काय करूया, तिसरा जो प्रश्न आहे ते बघूया. तिसरा प्रश्न आहे बघा, वर्गमुळात एक मायनस साईन थिटा छेद एक प्लस साईन थिटा बरोबर सेक थिटा मायनस टॅन थिटा हे सिद्ध करायचं आपल्याला. तर डावी बाजू बरोबर, डावी बाजू बरोबर काय करायचं, वर्गमुळात एक मायनस साईन थिटा छेद एक प्लस साईन थिटा. हे झालं. मग काय करायचं आता, सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे म्हणजे मायनसचं सिम्बॉल आहे त्याच्यामध्ये, तर काय करायचं, अंशाला आणि छेदाला दोन्हीला पण एक मायनस साईन थिटानं काय करायचं, गुणायचं. म्हणून या ठिकाणी काय करायचं, एक मायनस साईन थिटा छेद एक प्लस साईन थिटा गुणिला, याला कंसामध्ये घ्या, गुणिला काय करायचं, एक मायनस साईन थिटा, एक मायनस साईन थिटा छेद एक मायनस साईन थिटा. चालू. मग आता एक मायनस साईन थिटा गुणिला एक मायनस साईन थिटा आहे म्हणजे या कंसानी कंसाला गुणल्यानं काय येते, तर त्या कंसाचा वर्ग येतो. म्हणून एक मायनस काय येते, साईन थिटा त्या कंसाचा वर्ग. त्याच्यानंतर या ठिकाणी हे प्लस आहे आणि हे मायनस आहे, प्लस मायनस मायनस काय येते, एक मायनस साईन वर्ग थिटा, एक मायनस साईन वर्ग थिटा. मग आता या ठिकाणी बघा, एक मायनस साईन वर्ग थिटा बरोबर काय असते, कॉस वर्ग थिटा. कारण साईन वर्ग थिटा प्लस कॉस वर्ग थिटा बरोबर एक असते, आणि हे प्लस साईन तिकडे घेतल्याच्या नंतर मायनस झाल्यानंतर काय होते, एक मायनस साईन थिटा बरोबर काय घ्यायचं, कॉस थिटा. म्हणून या ठिकाणी कॉस वर्ग थिटा होतो. म्हणून याच्यामध्ये लिहायचं एक मायनस साईन थिटा त्या कंसाचा वर्ग, आणि या ठिकाणी लिहायचं कॉस वर्ग थिटा, कॉस वर्ग थिटा. तर या ठिकाणी त्याचं रिझन लिहू शकता काय, एक मायनस साईन थिटा बरोबर असते कॉस थिटा. हे झालं. म्हणून या ठिकाणी लिहिलं तर काय करायचं, आता यांची वर्गमूळ घ्यायचं. मग काय येईल, या ठिकाणी बघा, एक मायनस साईन थिटा छेद या ठिकाणी काय होते, कॉस थिटा. म्हणून काय करायचं, त्याला आपण असं लिहू शकतो काय, एक छेद कॉस थिटा, आणि हे मायनसचं चिन्ह जसं असतं तसं, साईन थिटा छेद काय, कॉस थिटा. मग एक छेद कॉस थिटा बरोबर काय असते, सेक थिटा असते. म्हणून या ठिकाणी लिहायचं सेक थिटा मायनस साईन थिटा छेद कॉस थिटा बरोबर काय असते, टॅन थिटा. हे झालं. डावी बाजू बरोबर उजवी बाजू,
उजवी बाजू आपल्याला सेक थीटा मायनस काय करायची होती, टॅन थीटा, म्हणून या ठिकाणी लिहायचं उजवी बाजू, उजवी बाजू। याचं रिझन लिहू शकता या ठिकाणी याच्या पुढंच काय, आता या ठिकाणी जागा अपुरी आहे म्हणून एक छेद कॉस थीटा बरोबर काय असते, सेक थीटा, आणि साईन थीटाचित काय करायचं, कॉस थीटा बरोबर काय असते, टॅन थीटा, म्हणजे टॅन थीटा बरोबर साईन थीटाचित कॉस थीटा असं लिहू शकतं। तर हे होता तिसरा प्रश्न, यानंतर आपण लगेच चौथा प्रश्न बघूया। त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे बघा, कंसामध्ये सेक थीटा मायनस कॉस थीटा, दुसऱ्या कंसात आहे कॉट थीटा प्लस टॅन थीटा, आणि बरोबर टॅन थीटा गुणिले सेक थीटा आपल्याला सिद्ध करायचं आहे। तर काय करायचं, डावी बाजू बरोबर, डावी बाजू बरोबर काय आहे, सेक थीटा मायनस कॉस थीटा, हे एका कंसात, दुसऱ्या कंसात आहे कॉट थीटा प्लस टॅन थीटा, हे झालं। आता सेक थीटाचा फॉर्म्युला ठेवायचं, सेक थीटा बरोबर काय असते, एक छेद कॉस थीटा, म्हणून या ठिकाणी लिहायचं काय करायचं, एक छेद कॉस थीटा, त्याच्यानंतर मायनस कॉस थीटा, हे एका कंसात, दुसऱ्या कंसात काय करायचं, कॉट थीटाचा फॉर्म्युला ठेवायचं, कॉट थीटा बरोबर काय असते, कॉस थीटा छेद साईन थीटा, म्हणून या ठिकाणी लिहायचं कॉस थीटा छेद साईन थीटा, त्याच्यानंतर प्लस या टॅन थीटाचा फॉर्म्युला ठेवायचं, टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे साईन थीटा छेद कॉस थीटा। मग आता या ठिकाणी काय करायचं, आता या छेदस्थानी काही नाही म्हणजे काय असते, एक असते, याच्यामध्ये तिरकस गुणाकार करायचं, म्हणून काय येते, एक एक एक, आणि कॉस थीटानी कॉस थीटाला गुणायचं, कॉस वर्ग थीटा होते, त्याच्यानंतर कॉस थीटा गुणिले एक काय येते, कॉस थीटा, हा एक झाला कंस, त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा तिरकस गुणाकार करायचं, काय येते, कॉस थीटा गुणिले काय करायचं, कॉस थीटा, म्हणून कॉस थीटा गुणिला कॉस थीटा येते कॉस वर्ग थीटा, प्लस साईन थीटा गुणिला साईन थीटा येते साईन वर्ग थीटा, त्याच्यानंतर साईन थीटा गुणिला काय करायचं, कॉस थीटा, साईन थीटा गुणिला हे कॉस थीटा, हे झालं एक दुसरा कंस। त्याच्यानंतर आता या ठिकाणी एक मायनस कॉस वर्ग थीटा आहे, आणि एक मायनस कॉस वर्ग थीटा बरोबर काय राहते, साईन वर्ग थीटा, कारण साईन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा बरोबर एक असते, आणि ते साईन हे जे प्लस कॉस तिकडे घेतल्यानंतर मायनस होते, म्हणजे एक मायनस कॉस वर्ग थीटा बरोबर काय ठेवायचं या ठिकाणी, साईन थीटा, म्हणून या ठिकाणी लिहायचं साईन वर्ग थीटा छेद या ठिकाणी येते कॉस थीटा। त्याच्यानंतर या ठिकाणी काय करायचं, साईन कॉस वर्ग थीटा प्लस साईन वर्ग थीटा बरोबर काय असते, एक असते, मग ते एक लिहायचं या ठिकाणी, या ठिकाणी येते साईन थीटा गुणिला काय येते, कॉस थीटा, हे झालं। त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये हा साईन थीटा आणि हा वर्ग काय होईल, कॅन्सल होईल, म्हणून या ठिकाणी येते साईन थीटा छेद कॉस थीटा, त्याच्यानंतर गुणिला एक छेद काय राहते या ठिकाणी, कॉस थीटा, एक छेद कॉस थीटा। मग आता या ठिकाणी बघा, साईन थीटा छेद कॉस थीटा बरोबर काय असते, टॅन थीटा, म्हणून या ठिकाणी लिहायचं साईन थीटा छेद कॉस थीटाच्या ठिकाणी लिहायचं टॅन थीटा गुणिला एक छेद कॉस थीटा म्हणजे असते सेक थीटा, म्हणून झालं आपलं उजवी बाजू, डावी बाजू बरोबर काय झालं, उजवी बाजू। तर याच्यानंतरचा जो पाचवा प्रश्न आहे आपण लगेच बघूया। त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे बघा, कॉट थीटा प्लस टॅन थीटा बरोबर काय आहे, कोसेक थीटा गुणिला सेक थीटा। आता या ठिकाणी डावी बाजू आहे कॉट थीटा बरोबर टॅन थीटा, आणि उजवी बाजू आपल्याला सिद्ध करायची आहे कोसेक थीटा गुणिला काय, सेक थीटा। तर डावी बाजू घ्यायची, डावी बाजू बरोबर, डावी बाजू बरोबर काय आहे, कॉट थीटा, कॉट थीटा प्लस टॅन थीटा, मग कॉट थीटाचा फॉर्म्युला ठेवायचं, कॉट थीटा बरोबर काय असते, कॉस थीटा छेद साईन थीटा, कॉस थीटा छेद साईन थीटा, त्याच्यानंतर या ठिकाणी टॅन थीटाची काय करायचं,
फॉर्म्युला ठेवायचं, टॅन थीटा बरोबर काय असते, साईन थीटाचे कॉस थीटा, साईन थीटाचे कॉस थीटा। मग याच्यामध्ये तिरकस गुणाकार करायचा, काय येते, कॉस थीटा आणि कॉस थीटाला गुणा कॉस वर्ग थीटा होते, कॉस वर्ग थीटा, आणि या साईन थीटा आणि साईन थीटाला गुणा साईन वर्ग थीटा होते। त्याच्यानंतर हे साईन थीटा गुणिला काय, हे कॉस थीटा, मग साईन वर्ग थीटा आणि कॉस वर्ग थीटा किंवा कॉस वर्ग थीटा प्लस साईन वर्ग थीटा बरोबर काय असते, एक छेद साईन थीटा गुणिला काय, कॉस थीटा। मग याला आपण असं लिहू शकतो, एक छेद साईन थीटा गुणिला एक छेद कॉस थीटा, म्हणून एक छेद साईन थीटा बरोबर काय असते, कोसेक थीटा। म्हणून या ठिकाणी लिहायचं, कोसेक थीटा गुणिला एक छेद कॉस थीटा बरोबर काय असते, सेक थीटा। बरोबर झालं, उजवी बाजू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू। तर अशा पद्धतीनं हा आपण पाचवा सुद्धा प्रश्न काय करू शकतो, म्हणजे सिद्ध करू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।